सातपूर कॉलनी येथील मुक्ती महिला संस्थेच्या वतीनं मंगळागौरचा कार्यक्रम सौभाग्य लॉन्समध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळेस आमदार सीमा हिरे, नगरसेविका दीक्षा लोंढे, सीमा निगळ, अलका गायकवाड, डॉक्टर वृषाली सोनवणे उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. महिला मुक्ती संस्थेला आमदार सीमा हिरे यांनी मार्गदर्शन केलं. खरं तर श्रावण मास महिला म्हटलं की आपल्या सगळ्यांना एक खूप उत्सुकता असते, कारण इतके सण श्रावण महिन्यात येतात. सुरुवातच नागपंचमीपासून होते. नागपंचमी असेल, त्याचबरोबर रक्षाबंधन असेल, 15 ऑगस्ट असेल, आत्ताच आपण मंगळागौर करतो आहोत ते मंगळागौर येत असते दळमंगळवर. त्यामुळे असे अनेक सण या श्रावण महिन्यात येतात. श्रावण महिन्यात हळदी कुंकू देखील अनेक ठिकाणी होतात आणि खरं तर त्यामागचं कारण देखील तसं आहे. मंगळागौरीचे खेळ हे पूर्वीच्या काळी खेळले जायचे. नवीन जी नवरी घरात यायची, मग तिचे पहिला सण असला की श्रावण महिन्यातला हा मंगळवार हळदी कुंकू करून त्या दिवशी मंगळागौरीचं खेळ आणि जागरण व्हायचं. त्यामुळे त्यावेळेला आपल्याला जिम होतं असं कोणाला आठवणार नाही, कारण या खेळांच्या माध्यमातूनच महिलांचा खूप असा व्यायाम व्हायचा. वेगवेगळ्या प्रकारच्या फुगडी असतील किंवा वेगळ्या प्रकारचे खेळ असतील आणि त्यामुळे त्यावेळेच्या महिलांच्या तब्येती देखील खूप चांगल्या होत्या. आज आपण बघतो की आज आपल्याकडे आपल्या काही मैत्रिणी इथे हा खेळ सादर करणार आहेत आणि त्याचा सगळेजण आपण आनंद घेणार आहोत. खरं तर मुक्ती महिला मंडळाला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि या 1 वर्षाच्या काळात त्यांनी खूप चांगली अशी झेप घेतलेली आहे. तसेच महिला मुक्ती संस्थेचं हे 2रं वर्ष असून संस्थेला सामाजिक कार्यासाठी काही अडचणी येतात म्हणून आमदार सीमा हिरे यांना निवेदन देण्यात आलं. तसंच नगरसेविका सीमा निगळ यांचं या संस्थेला मोलाचं सहकार्य लाभलं. महिलांनी धावपळीच्या जीवनात थोडं स्वतःसाठीही लक्ष ठेवावं असं मार्गदर्शन महिलांना केलं. नेताई यांनी जो वेळ दिला आमच्या कार्यक्रम आणि महिला मंडळ मधल्या आमच्या भदने मॅडमचं, मी पहिले हे करते की इथला जो ग्रुप आहे मी सर्व महिला मंडळांना एकच सांगणार आहे की असा ग्रुप हा एकच यांचा नकोय तर आपला सर्वांचा असावा अशी माझी इच्छा आहे. आज आपण इथं एवढ्या जणी आहे, त्याच्या पुढच्या तिप्पट चौपट पण जण येऊन आपण सगळा एकच ग्रुप बनून असा कार्यक्रम की जेणेकरून आज आपल्या पुढच्या भावी पिढीला यातून एक नवीन काहीतरी संदेश की सगळं एकजुटीने महिला वर्ग काय करू शकतात. आज आपण ताईंनी आपल्याला सांगितलं की श्रावणामध्ये जशी माहेरी मुलगी आल्यानंतर हा खेळ खेळते, तसं आपण समजायचं का आपण सर्व माहेरी आलेलो आहोत आज. त्यावेळी मंगळागौरचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळेस सातपूर प्रभागात सभापती माधुरी बोलकर, नगरसेविका पल्लवी पाटील, संस्थेच्या अध्यक्षा योगिता भदाने, पूनम भारद्वाज, मनीषा गवळी, रंजना महाडी, रेखा शर्मा, सुवर्णा कासकुते, सुमिता वाघ, सुनंदा सोनवणे आणि महिला उपस्थित होत्या. दिशा न्यूजसाठी प्रतिनिधी राजू चंद्र मोरे, सातपूर.